नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। हो, आता मागील 10-12 दिवसापूर्वी जे बदलापूरमध्ये जी घटना घडली 2-3 वर्षाच्या दोन चिमुरडीवर तिथला सफाई कामगार त्यांनी लैंगिक अत्याचार केला आणि तिथल्या शाळेने तो दडपून ठेवण्याचा प्रयत्न केला, हा ही गोष्ट खूप निंदनीय आहे। आणि मग ते आत्ता आपण अकोला आणि परत हे नागपूर नाही अकोला आणि कोल्हापूर अकोल्यामध्ये तर एक शिक्षक नराधमाने 6 मुलीवर लैंगिक अत्याचार केला आणि अकोल्यामध्ये 10 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करून उसाच्या मळ्यात फेकून दिला। हे खूप निंदनीय आहे। सरकारला कधी जाग येणार? म्हणजे सरकार समोरून गुन्हेगार बोलतो की मी कबूल आहे, मला गुन्हा, का फाशी देत नाही तुम्ही, शक्ती कायदा का अंमलात आणत नाही? आणि ज्यावेळेस हे मुली आता मला वाटतं हॉस्पिटलमध्ये सुरक्षित नाहीत, शाळेत सुरक्षित नाहीत, कुठल्याही क्षेत्रात सुरक्षित नाहीत, शाळेत त्या त्या मुख्याध्यापकांना ही जबाबदारी दिली पाहिजे, तिथं कंप्लेंट बॉक्स ठेवलं पाहिजे, त्याचे कॅरेक्टर सर्टिफिकेट चेक करून तिथल्या कर्मचाऱ्यांना ठेवलं पाहिजे, ही कडक एकदम कारवाई केली पाहिजे असं मी एक महिला पदाधिकारी म्हणून सांगते। आमची भूमिका सरकारला मी सांगते, जर तुम्हाला लवकर शक्ती कायदा पास करायचा नसेल तर त्या नराधमाला आमच्या हातात द्या, त्याचे तुकडे करून आम्ही 4 चौकात त्याला जाळू, चौकात घेऊन हातात घेऊ, त्याला खेचून तुकडे करू, त्याचे नमस्कार, मी वर्षा जाधव
आज महाराष्ट्र म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आठवतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, म्हणजे या थोर संतांचा, थोर महापुरुषांचा असा आपला हा महाराष्ट्र. फक्त महाराष्ट्रातच नाही पण देशभर जर आज बघायला गेलं तर कुठेच मुली, बायका, बायकांमध्ये वृद्ध देखील बायका, महिला ज्या आहेत त्या देखील सुरक्षित नाही आहेत. पहिलं तर ह्या ज्या गोष्टी होत आहेत या का होत आहेत आणि याच्यामध्ये पॉलिटिक्स आणण्यापेक्षाही आम्ही ज्या जनता आहोत, सर्वसामान्य जनतांचं हे म्हणणं आहे की अशा नराधमांना तुम्ही पहिलं तर संपूर्ण जनतेच्या हाती द्या, आणि फक्त हाती देऊ नका तर भर रस्त्यामध्ये, भर चौकामध्ये यांना नागडं करून त्यांची जे लिंग आहेत ना ते पहिले कट करण्यात यावे, तर समोरच्याला त्याला जरब बसेल. आणि पुन्हा लहान मुली असू किंवा वयोवृद्ध स्त्रिया असू, कुणाच्याही याला जाण्यापाशी ह्या लोकांवरती कुठेतरी याचा पाबंद बसेल. कारण जोपर्यंत अशा पद्धतीने आपण यांना भर चौकामध्ये उघडं नागडं करून यांचे लिंग छाटत नाही तोपर्यंत कुणालाच काहीच पडलेली नाहीये. जेव्हा आपण बघतो कलकत्त्यामध्ये एवढा मोठी रेप केस झाली, ती झाली ती संपते नाही संपत, त्याचा तर कुठे गाजावाजाच नाहीये, अजिबात न्यूजमध्ये त्याच्याबद्दल एक शब्द कुठे बोलण्यात आला नाही. तरच आज बदलापूरमध्ये दोन मुलींची या गोष्टींमुळे त्यातल्या तर एकीने आपला प्राणच गमावला, एवढं होऊन देखील आज कोल्हापुरामध्ये काल पुन्हा 10 वर्षाच्या एका चिमुरडीवरती हा बलात्कार झाला. म्हटल्यानंतर अजूनही लोकांना याचं भय नाही आहे की बाबा काय करताय, त्यांना असं वाटतंय सरकार डोळे मिटून आहे, जे चाललंय जसं चाललंय तसं चाललंय. माझं म्हणणं आहे सरकारने यामध्ये लक्ष घालण्यापेक्षा आधी तर आपण जे जनता आहोत, सामान्य जनता, यांनी त्याच्या पुढे यावं. आपली नजर, मग ते पुरुष असू, लेडीज असू, कुणी पण असू, यांनी सगळ्यांनी आपल्या नजरा जरा अशा सावतेने आजूबाजूला जरी बघितलं तरी कुठेतरी पहिला तर रोग हा आपणच आणू शकतो. कारण आपण जर म्हणतो ही थोर पुरुषांची भूमी आहे, थोर संतांची भूमी आहे, तर त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांना जन्म देणारी ही पण जिजाऊ ही थोरच होती. अहिल्याबाई होळकर असू द्यात किंवा ज्या कोणी आपल्या ज्या सावित्रीबाई फुले झाल्या, यांनी आज सगळ्यांना काय शिकवलं, जर लेडीज आम्ही सगळ्या रस्त्यावरती येतो, आम्ही आमच्या कामासाठी बाहेर पडतो, आम्ही मजा मस्ती करायला बाहेर येत नाही. बऱ्याचदा असं म्हणणं होतं की मुली छोटे छोटे कपडे घालतात, स्त्रिया छोटे छोटे कपडे घालतात. छोटे कपडे घातल्यामुळे त्यांची मानसिकता ही घाणाऱ्या लेवलची असते का, हा प्रथम तर सगळ्यांनी विचार करावा. स्पेशली मी सांगेल की यामध्ये बऱ्याचशा महिला पण आहेत ज्यांना खूप लेडीजच्या आउटफिट पाहिजेत. महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे इथंच नाही, महाराष्ट्रात कानेकोपऱ्यात काही गोष्टी चालल्या त्या उघड नाही झालेल्या. महाराष्ट्र मन सेनेने हा आवाज उचलला म्हणून ह्या महाराष्ट्राला माहीत पडलं, भारताला माहीत पडलं की असा प्रकार गंभीर घडलाय म्हणून. तर कुठेतरी पोलिसांचं, मी असं म्हणेन ना, मी पोलिसांना आरोप करत नाही, पण कुठेतरी पोलिसांनी निष्काळजीपणा केला आणि त्याच्यामुळं हा प्रकार आता उघडच झाला. हा अगोदर झाला असता तर उघडचा नाही, पण अशा चिमुकल्या, म्हणजे जिला बोलतात ना आपण बाळच म्हणूया अशा लहान मुलींना, या बाळावरती करताना त्याला लाज वाटली पाहिजे. आणि महाराष्ट्रात मी म्हणतो कायदा हा बोलताना गल कंट्रीला, जे मुसलमानांचं ते एक दोन कायदे या भारताला बी लागू करणं गरजेचं आहे, कारण इथं महिला सुरक्षितच नाही आहे. मी तर असं म्हणेन, माझी बी मिस आहे, माझी आई आहे, बहीण आहे, आम्हाला बी, मला बी एक लहान मुलगी आहे, याच्यातून कुठेतरी आपण शिकलं पाहिजे. आणि हे बोलतात ना सिरीज काय, वेब सिरीज आणि काय ओ टी टी काहीतरी, ते मोबाईलला येतात ते छोटे छोटे क्लिपा, त्या किती भयानक आहेत, एवढ्या भयानक की लोक येडे झालीत. हे पहिलं कुठेतरी स्टॉप झालं पाहिजे, या सिरीज बंद झाल्या पाहिजेत, कारण याच्यातून घाणाडा प्रकार येतोय. आज मी तुम्हाला सांगतोय टी व्हीवरती आई वडील बसलेत, मुलं बसलीत, आणि तिथं काहीतरी चुकीचे ॲड येत आहेत, टी व्हीला बी ॲड चुकीचे येतात, ते बी लाज वाटते आपल्याला बघायला. हे कुठेतरी महाराष्ट्राने आपल्या या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून या सगळ्या सिरीज आणि असे ॲड ह्या बंद झाल्या पाहिजेत. आणि या नराधमाने जो प्रकार केलाय याला फाशी तर 100% झालीच पाहिजे. पण बोलले आता आपण त्याच्या विरोधात नाही, कोर्टाच्या, कोर्ट सांगेल तेव्हाच तो कायदा तो होईल, पण याला फाशी द्या आणि हे जगासमोर द्या, नाही तर महाराष्ट्र मन सेनेची सत्ता बसवा, मग आम्ही त्यांना करून दाखवतो काय करायचे ते. ठीक आहे, आम्ही 2-3 जण आम्ही जेलला बी जायला तयार आहे, पण असा प्रकार घडावं नाही. याच्यात आम्ही राजकारण विषय नाही, पण या गोष्टी महाराष्ट्रात घडावं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, महाराजांनी स्वतःच्या नातेवाईकांना बी सोडलं नाही, कडे लोट केले असे प्रकार जो चोरी करेल त्याचा हात छाटला, ज्यांनी काय चुकीचं वागणूक केली त्याला कडे लोट केले, असा प्रकार या महाराष्ट्रात होण्याचे गरजेचे आहे. या ठिकाणी लाडकी बहीण योजनेकडे सरकार बघणं आहे, परंतु या दुर्दैवी घटना महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी गेल्या, परंतु अजूनही सरकार जागा झालं.
नक्कीच मला असं वाटतं सरकार जागं झालं का नाही मी नाही सांगू शकत, पण सरकारने लाडकी बहीण आहे ना त्या लाडक्या बहिणींची मुलं मुली यांच्यावर बी लक्ष घालणं तेवढंच गरजेचं आहे। तुम्ही पैसे देत आहे मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही, पण कायदा बी तसाच करा की जो रोड चुकीचा दिसेल हा बेवडा फावडे जेवढी बी काय चर्ची गर्दुले। आज या नवी मुंबईमध्ये गांजा चरस मटका किती जोरात चालू आहे, मला तर वाटतं की अख्खं मोकळत रान ठेवले, मग हे ज्यांना पैसे मटक्याची आदत आहे कुणाला गांजा चरसची आदत आहे ते चोऱ्या माऱ्या करतात, कुठेतरी असे प्रकार चुकीचे करतात, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। माझं म्हणणं आहे आपल्या या कमिशनरांना की या गोष्टी गांभीर्याने बघा आणि हे सगळे अड्डे बंद करा, म्हणजे सगळे रात्रीचे जे फिरतायत ना हे बी सगळं बंद होऊन जाईल, तर इथं हे कुठेतरी थांबलं पाहिजे।